प्रादेशिक पक्ष देशामध्ये भाजपला पर्याय निर्माण करू शकतात अशा पद्धतीचं वक्तव्य आदरणीय शरद पवार साहेबांनी यांनी काढलं. आपण जर पाहिलं तर अगोदर भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला सोबत घेऊन महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने पाय रोवण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेशिवाय भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचं अस्तित्व त्या ठिकाणी नव्हतं. पण त्याच भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या मदतीनं आपले पाळंमुळं त्या महाराष्ट्रामध्ये रोवले आणि ज्या शिवसेनेच्या भरोशावर ते या महाराष्ट्रात दाखल झाले त्यांनाच ते अतिशय संपवण्याची भूमिका भारतीय जनता पक्षानं त्या ठिकाणी घेतली. आणि देशामध्ये असे अनेक राज्यांमध्ये ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन आपलं पारंमुळं रवण्याचं काम त्यांनी केलं आणि त्याच पक्षाला संपवण्याचं दृष्टिकोन त्या भारतीय जनता पक्षानं त्या ठिकाणी हाती घेतला. आणि त्यामुळं आज महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांच्या वतीनं महाविकास आघाडी त्या ठिकाणी स्थापन झाली आणि भारतीय जनता पक्षाला एक पर्याय म्हणून एक चांगलं सक्षम सरकार आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वात या ठिकाणी झालं. आणि हा सरकार स्थापन करत असताना पवार साहेबांची भूमिका अत्यंत महत्त्वाची त्या ठिकाणी राहिली. आणि पवार साहेबांनी संपूर्ण देशातील सर्व प्रादेशिक पक्ष आणि जनतेला या संदर्भातमध्ये सांगून दिलंय की आपण जर सगळे प्रादेशिक पक्ष एकत्र आलो तर भारतीय जनता पक्षाचा पक्षाला रोखण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित आलो पाहिजेत अशा स्वरूपाची भूमिका आदरणीय पवारसाहेबांनी घेतली आणि त्यांना दाखवून दिलं की आपण एकत्रित आल्यानंतर भारतीय जनता पक्षांना रोखता येतं.